सांगलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाने सांगलीच्या सुंदरनगर वेशावस्तीमधील वारांगणा महिलांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 71 वारांगणा महिलांची कोरोना तपासणी करण्यात आली. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत ही चाचणी करण्यात आली. महापालिका क्षेत्रात गेल्या आठवड्याभरात रुग्णसंख्या वाढत चालल्याने खबरदारी म्हणून सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणीचा निर्णय महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि प्रशासनाने घेतला. यानुसार शुक्रवारपासून मनपा क्षेत्रात गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी सर्वांची चाचणी करण्यात येत आहे. याचबरोबर गर्दीच्या वस्त्यामध्येही कोरोना चाचणी करण्यात येत आहे. याच अंतर्गत सांगलीच्या सुंदरनगर वेशावस्तीत वारांगणा महिलांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी खुद्द मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी उपस्थित होते. यावेळी 71 महिलांची रॅपिड आणि RT-PCR टेस्ट करण्यात आली. यामध्ये रॅपिड टेस्टमध्ये 71 महिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त SS खरात, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, जमीर कुरणे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळे, प्रणिल माने, अंजली कुदळे, कोमल कुदळे, राजू गोंधळे, धनंजय कांबळे यांची उपस्थिती होती. यासाठी जामवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा पाटील आणि त्यांची टीम उपस्थित होती. या उपक्रमासाठी बंदवामा सोशल फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण, राधा हातलगे, सैफिन शेख, रेश्मा भंडारी, मल्लवा हिरेमणी, सुमन वाघमारे यांनी यासाठी सहकार्य केले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये मागच्या आठवड्यामध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट थोडासा वाढलेला होता आणि हा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असू नये, कोरोनाचा प्रादुर्भाव महानगरपालिका क्षेत्रामध्ये जास्त होऊ नये यासाठी महानगरपालिकेने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. या उपाययोजनांमध्ये प्राधान्यक्रमाने महानगरपालिका क्षेत्रातील जी दाट लोकवस्तीची ठिकाणं असतील किंवा ज्या लोकवस्तीमध्ये 5 किंवा 10 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत अशा लोकवस्तीला आम्ही प्राधान्याने टार्गेट केलेलं आहे. गेल्या 3 दिवसापासून महानगरपालिकेचे असे लोकवस्तीनिहाय कॅम्प सुरू आहेत. आजसुद्धा महानगरपालिकेच्या सांगली शहरामध्ये सुंदरनगर परिसरामधला हा महानगरपालिकेचा कोविड टेस्टिंग कॅम्प इथे आयोजित केलेला आहे. गेल्या 3 दिवसापासून महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड टेस्टिंग करत असताना पॉझिटिव्हिटी रेट बऱ्यापैकी खाली आलेला आढळून आलेला आहे. ही एक समाधानाची बाब आहे. मात्र अजूनसुद्धा नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करणं गरजेचं आहे. मास्क, सॅनिटायझर याचासुद्धा वापर करणं गरजेचं आहे. नागरिक जेव्हा स्वयंशिस्त लावून घेऊन कोरोनाच्या नियमांचं पालन करतील तेव्हाच हा कोरोना हद्दपार होईल. ही नागरिकांना नम्र विनंती.